नमस्कार सर्व मराठी बांधवांचं श्रीमंत काय चॅनलमध्ये स्वागत। आय टी क्षेत्रातली एक दिग्गज अशी कंपनी आहे, तर या कंपनीच्या मॅक्झिम चार्ट पॅटर्न तुमच्या समोर दिसत आहे। जवळपास 117% इतकं रिटर्न याने आत्तापर्यंत दिलेला आहे। कंपनी आत्ताच मार्केटमध्ये आलेली आहे, 1105 रुपये इतकं रिटर्न या शेअर्सने दिलेला आहे। तर मागील एक वर्षामध्ये पहा, मागील एक वर्षामध्ये 83.81% म्हणजेच 932 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। मागील 6 महिन्यामध्ये पहा, कंपनीने जवळपास 34.55% म्हणजे 524 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। 1 महिन्यामध्ये बघा, 2.49% म्हणजेच 49 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। मागील 5 दिवसामध्ये 47 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। आणि जर 1 दिवसामध्ये पाहिलात तर बघा, जवळपास 5% रिटर्न या कंपनीने दिलेलं आहे। 94.15 रुपये रिटर्न एका शेअरमागे या कंपनी दिलेला आहे। कंपनीचं नाव लक्षात ठेवा, राऊट मोबाईल लिमिटेड, NSEमध्ये राऊट या नावाने ही कंपनी लिस्टेड आहे। तर या कंपनीचे सर्व काही पॅरामीटर्स आपण पाहूया। राऊट्स मोबाईल लिमिटेड ही IT सॉफ्टवेअर या क्षेत्रातील अतिशय दिग्गज अशी कंपनी आहे। आज ही जी शेअर आहे तो 2042 रुपयाला तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मिळत आहे। 92 रुपयांनी हा शेअर्स आज वाढलेला आहे। तर या कंपनीच्या सर्व काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहूया। कंपनीचं जे मार्केट कॅपिटल आहे, ते मार्केट कॅपिटल स्मॉल कॅप कंपनी आहे, जवळपास 11826 करोड इतका आहे। PE कंपनीचा खूप स्ट्रॉंग आहे, 674। PB हा सुद्धा बघा, 34.5, तोही खूप स्ट्रॉंग आहे। नंबर ऑफ शेअर्स 5.79 करोड इतके आहेत। फेस व्हॅल्यू कंपनीची 10 इतकी आहे। त्यानंतर डिव्हिडंड बघा, कंपनी खूप चांगल्या पद्धतीने डिव्हिडंड देते। 0.1% डिव्हिडंड या कंपनीने दिलेला आहे। कंपनी टोटली व्याजमुक्त कंपनी आहे, त्यामुळे अशा व्याजमुक्त कंपनीमध्ये आपण अवश्य गुंतवणूक करू शकतो। कंपनीकडे 321 करोड इतका कॅश शिल्लक आहे। प्रमोटर्स होल्डिंग खूप स्ट्रॉंग आहे, 65.35%। रिटर्न ऑन इक्विटी बघा, 10.65% आहे। सेल्स ग्रोथ थोडीशी इथं तुम्हाला कोरोनामुळे मायनस दिसेल, परंतु प्रॉफिट ग्रोथ बघा किती स्ट्रॉंग आहे, जवळपास 200% इतकी प्रॉफिट ग्रोथ आहे। त्यामुळे रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल इक्विटी या सुद्धा खूप स्ट्रॉंग आहेत, 10.65% आणि 13.84%। तर अतिशय फंडामेंटली स्ट्रॉंग अशी कंपनी आहे। इतर जर तुम्ही पाहिलात IT सॉफ्टवेअरमध्ये, तर टाटा एलेक्सी आहे, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, बेस्ट माइंड आहे, त्यानंतर अशा बऱ्याच कंपन्या आहेत। परंतु त्याचबरोबर एक अतिशय दिग्गज अशी कंपनी लक्षात ठेवा, राऊट मोबाईल। या मोबाईलचे डेप्ट फ्री अशी कंपनी आहे। तर या कंपनीचे जे शेअर होल्डिंग पॅटर्न्स आहे, ते आपल्याला पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, 65.35% प्रमोटरकडे आहे, म्हणजे प्रमोटरचा खूप मोठा विश्वास आहे। फॉरेन संस्थाकडे 15.61% आहे, पब्लिककडे 13% आहे। ज्या भारतातील वेगवेगळ्या बँका आहेत, त्यांच्याकडे 6.2% शेअर्स इतके आहेत। प्रमोटर्सनी बघा शेअर विकलेले आहेत का, तर अजिबात एकही शेअर्स प्रमोटर्सनी विकलेला नाही। त्यामुळं फंडामेंटली खूप स्ट्रॉंग अशी कंपनी आहे। बघा, या कंपनीचे जी काही ग्रोथ आहे किंवा स्ट्रेंथ आहे, ती स्ट्रेंथ आपण पाहूया। व्हर्च्युअली कंपनी कशी आहे, डेप्ट फ्री आहे, व्याजमुक्त कंपनी आहे, प्रॉफिट ग्रोथ खूप स्ट्रॉंग आहे, 26.83 मागील 3 वर्षापासून कंटिन्युअस प्रॉफिट मोडमध्ये आहे। जी डिलिव्हरी गुड इन्कम ग्रोथ आहे, ते मागील 3 वर्षापासून जवळपास 24.50% हे कंटिन्युअस आहे। कंपनी खूप स्ट्रॉंग अशी कंपनी आहे। तर कंपनीचे आपण जे क्वार्टरली रिझल्ट पाहूया, सप्टेंबर 20, डिसेंबर 20, मार्च 21 आणि जून 21 या 1 वर्षभरातील कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे, ते प्रॉफिट आपण पाहूया। कंपनी लहान आहे, त्यामुळे प्रॉफिट ही तुम्हाला थोडं कमीच दिसेल, परंतु ते कंटिन्युअस प्रॉफिटमध्ये आहे। 2 करोड, 5 करोड, 6 करोड, परत इथं कोरोनामुळे थोडंसं दुकान बंद झाल्यामुळे 2.38 करोड हे तुम्हाला हे कमी दिसेल। परंतु प्रॉफिट आणि लॉस मागील 5 वर्षामध्ये आपण पाहूया, 17, 18, 19, 20, 21 या 5 वर्षामध्ये प्रॉफिट आणि लॉस कंपनीज पहा, नेट प्रॉफिट पाहूया। बघा, 51 करोड, परत 10 करोड इथं कमी आलेला आहे, परत 8 करोड इथेही कमी आलेला आहे, परत 7 करोड, परत डायरेक्ट 22 करोड इथं प्रॉफिट कमी आले, कारण हे कोरोनाचा काळ होता। आणि इथं परत डायरेक्ट प्रॉफिट कंपनी 22.33 करोड इतकं प्रॉफिट कंपनीचं झालेलं आहे। म्हणजे कंपनी कंटिन्युअस प्रॉफिट मोडमध्ये आहे। कंपनीकडे रिझर्व पाहिला तर बघा,
तीस करोड़ तेहतीस तेहतीस चौवीस आणि 287 करोड़ इतका रिझर्व कंपनीकडे शिल्लक आहे। कंपनी जी इतरांचं देणं आहे ती जवळपास 0.13 करोड़ ही काय एक दिवसामध्ये देऊ शकते। तर कंपनी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग अशी कंपनी आहे, आय टी क्षेत्रातील कंपनी आहे। तुम्हीही राऊट मोबाईलचे 100 शेअर्स जर घेतला तर करोडपती होऊ शकता। तुम्ही हा अभ्यास करून गुंतवणूक करू शकता, म्हणत नाही याच शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करा। मराठी माणसाने शेअर मार्केट एपमध्ये यावर न घाबरता पैसे गुंतवावे आणि आपणही श्रीमंत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे। व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।